कोल्हापूर जिल्ह्याचे पालकमंत्री दीपक केसरकर आणि कोल्हापूर जिल्हाधिकारी राहुल रेखावर यांच्या विरोधामध्ये शेतकरी आता आक्रमक झालेले आहेत. कोल्हापुरातील शेतकरी सहकारी संघाची जागा बळजबरीने बळकावल्याचा आरोप करत हे सर्व शेतकरी सभासद जे आहेत हे जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चाच्या स्वरूपाने आता जाताना आपल्याला दिसत आहेत. आशिया खंडातील सर्वात मोठा शेतकरी बाजार जो आहे याची जमीन हडपण्याचा प्रयत्न केल्याचा आरोप या सभासदांकडून करण्यात येतोय. भवानी मंडप परिसरामध्ये शेतकरी सहकारी संघाची मोठी जागा आहे. आपत्कालीन कायदा लावत ही जागा हडपल्याचा आरोप सध्या कोल्हापूरचे जिल्हाधिकारी राहुल रेखावर यांच्यावर करण्यात येतोय. तसंच कोल्हापूरचे पालकमंत्री दीपक केसरकर हे या मालमत्ता हडप करतात की काय असा प्रश्न या निमित्तानं समोर आलेला आहे. त्याला विरोध करण्यासाठी कोल्हापूर जिल्ह्यातल्या हे जे सभासद आहेत साधारण या संघाचे 40,000 सभासद आहेत या सर्व सभासदांच्या वतीनं सध्या जिल्हाधिकारी कार्यालयाच्या समोर हा मोर्चा काढण्यात येतोय. या मोर्चामध्ये शेतकरी सभासद महिला सभासद मोठ्या संख्येने दाखल झालेले आहेत. काही वेळातच हा मोर्चा जिल्हाधिकारी कार्यालयावर पोहोचणार आहे. कॅमेरामॅन सचिन सावंतसोबत मी रणजित माजगावकर, साम टीव्ही, कोल्हापूर. देश विदेशातील प्रत्येक घडामोडींचे लाईव्ह अपडेट मिळवण्यासाठी आता साम टीव्हीच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक, फॉलो आणि सबस्क्राईब करा. तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका.